नमस्कार या पृथ्वी तलावरील म्हणजे जसं ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर वसलेली आहे असं म्हटलं जातं पण माझा त्याच्यावर विश्वास नाही तर ही पृथ्वी खाकीदारींच्या हातावर वसलेली असं मी म्हणन म्हणजे वर्दीदारींच्या वर्दी तेही फक्त ज्याच्या अंगावर खाकी वर्दी आहे पोलिसांची वर्दी आहे त्यांच्यावर वसलेली असं मी म्हणन ओके तर या पाठीमागील 10 ते 15 दिवसांमध्ये किंवा जेव्हापासून डीजी साहेबांनी ट्वीट केलेला आहे त्याच्या अगोदर मला भरपूर असंख्य फोन यायचे त्याच्यानंतरही असंख्य फोन राहिले की सर फक्त ते ट्वीट आहे अजून जीआर वगैरे काही आलेलं नाही तर तुम्ही काहीतरी सांगा त्याच्याबद्दल आणि मित्रांनो त्या निमित्ताने अजून जीआर आलेला नाही परंतु असा जीआर काढत असताना फक्त डीजी साहेबांच्या जीवावरून जीआर निघणार का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असा काही आजपर्यंत ही झालेला नाही त्याच्यामध्ये शासनाने इन्वॉल्व झालं पाहिजे पण शासन आताच पाठीमागे आपण पाहिलं की शासनाने ऍडव्हर्टाइज मध्ये किंवा आरटीआय मध्ये असं सांगितलं की बाबा डिपार्टमेंटल पीएसआयच्या अजूनही एवढ्या जागा रिक्त आहेत म्हणजे ही बॅच गेल्यानंतर सुद्धा म्हणजे 322 ची बॅच गेल्यानंतर सुद्धा एवढ्या जागा रिक्त आहेत म्हणजे त्या परीक्षा होऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे मग आता जे अभ्यास करणारे लोक आहेत अभ्यासामध्ये खंड पडणं अतिशय दुर्दैवाची बाब असते किंवा ते चांगलं नसतं मग अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यासाठी किंवा आपल्याला यश मिळवायचंय जर समजा आताचा भाग असा आहे की 200 जवळपास जागा निघतील मग ज्या वेळेला आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार करतो महाराष्ट्रामधन आपल्याला 200 मध्ये यायचं असेल तर आता 2 ते 4 वर्ष एक्झाम नव्हत्या 2 ते 4 वर्ष परीक्षा नव्हत्या आणि आता परीक्षा होणार आहेत बरोबर आहे जर निर्णय झाला तर तो निर्णय नंतरचा आहे पण त्या निर्णयाची वाट बघत किती दिवस बसायचं हा जो भाग आहे तो भाग इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण परीक्षेचा विचार करतो परीक्षेचा विचार करत असताना मी दोन पद्धतीमध्ये परीक्षा सांगेन नंबर 1 पूर्व परीक्षा आणि नंबर 2 मुख्य परीक्षा आता तुम्ही म्हणताल याच्यात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असते आम्हाला हे माहित आहे परंतु आपण जो कालावधी ड्युटीमध्ये घालवतो तो कालावधी म्हणजे आपण कर्तव्यावरचा कालावधी वगळला तर आपल्याला किती कालावधी भेटतो हाही भाग महत्वाचा आहे काही काही वेळेला तर आपल्या कुटुंबातील सदस्यांचे चेहरे सुद्धा आपल्याला लक्षात राहत नाहीत एवढा वेळ आपला कर्तव्यावर जातो म्हणजे एवढी वेळ आपल्याला ड्युटी करावी लागते आणि मग ह्या ड्युटी मधून हे सगळं करून हे मॅनेज करायचं आहे मग मित्रांनो जो वेळ भेटणार आहे तो वेळ सत्कारने गेला पाहिजे आणि हा वेळ सत्कारने गेल्यासाठी जेवढी मुख्य परीक्षा महत्वाची आहे तेवढीच पूर्व परीक्षाही महत्वाची आहे मग आता काही काही जणांचे फोन येतात सर पूर्व परीक्षेमध्ये जे घटक आहेत ते मराठी इंग्रजी तर आहेच आहे मराठी 25 ला आहे इंग्रजी 25 ला आहे याच्यामध्ये सगळेजण याचाच अभ्यास करत बसतात बरोबर आहे या 50 मार्कावर जेवढा तुम्ही वेळ देता तेवढा वेळ इतर 50 मार्काला देताय का जो जीएस चा 50 प्रश्नाचा भाग राहिलेला आहे त्याला वेळ देताय का ज्यांचे रिझल्ट 322 मध्ये आता माझ्याकडची जवळजवळ 50% पेक्षा जास्त मुलं माझ्याशी रिलेटेड होते माझ्याशी संबंधित होते तर मी त्यांनाही तेच सांगितलं होतं की ज्या वेळेला आपण डिपार्टमेंटल पीएसआय चा अभ्यास करतो त्यावेळेला तुम्ही प्रीला अजिबात प्रीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण प्री तुम्ही पास झाले किंवा प्रीला क्वालिफाय झाले तरच तुम्ही मुख्यकडे जाणार आहे आणि मुख्यमध्ये तुम्हाला कोट्याने मार्क मिळू शकतात त्याची गॅरंटी आपली राहील आता मग आता प्रीकडे म्हणजे मी हे सांगत असताना सांगतोय की मुख्यचा अभ्यास करत करत प्रीचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे गेल्या वेळेला एवढं मेरिट व्यवस्थित लागून सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाही याचं कारण एकमेव आहे की सगळेजण मराठी आणि इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मित्रांनो या मराठी इंग्रजी पेक्षा सुद्धा चांगले मार्क इथं पडू शकतात याचं कारण असं आहे कारण इथं जे काही टॉपिक्स दिलेले आहेत उदाहरणार्थ अर्थव्यवस्था दिली किंवा अर्थशास्त्र दिलं मग माझे जे काही मेजर लोक आहेत किंवा जे काही आता कॉन्स्टेबल लोक आहेत हे ड्युटी करून मग एखादं पुस्तक बाजारात न घेतात काही काही जण तर देशले सरांचं पुस्तक वाचताना मला दिसतात किंवा कोळंबे सरांचं पुस्तक अख्खं पुस्तक वाचताना दिसतात मित्रांनो पाठीमागील परीक्षेचा आढावा घेतल्यानंतर 2013 परीक्षा झाली 2016 झाली 2017 झाली या 3 प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतल्यानंतर इथं फक्त 7 टॉपिक आहेत या 7 टॉपिकच्या बाहेर आयोग गेलेलं नाही
हा भाग नेहमी लक्षात ठेवा मग कोणते टॉपिक्स आहेत उखाजा धोरण म्हणजे 1991 च्या नंतर जे उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण आलं ते धोरण व्यापार व्यापारामध्ये ही आयोग कुठे प्रश्न विचारतय अवमूल्यन म्हणजे काय अवमूल्यन किती वेळा झालं अवमूल्यन कशाला म्हणतात अवमूल्यनाचे परिणाम काय एवढा प्रश्न आयोगाने तिथे विचारलाय बँकिंग मध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले बँकिंगचे जे धोरण आहेत ते धोरण आणि आरबीआय वर जास्तीत जास्त प्रश्न आहेत मग तुम्ही जर दुसरं वाचत बसला तर त्याला काही अर्थ नाही दारिद्र्य दारिद्र्यावर मी आणि मी हे सप्रमाण तुम्हाला दाखवून देणार आहे की प्रश्न कशावर विचारले हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे की बाबा असं असं याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर लोकसंख्या हा दोन्हीकडे भाग आहे म्हणजे अर्थशास्त्रात ही विचारलंय आणि भूगोलमध्येही विचारलंय पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना किती झाले 6 झाले बरोबर आहे 6 टॉपिक झाले आणि जागतिक संघटनेवर एकाच वेळेला प्रश्न विचारले तुम्ही ज्या वेळेला प्रश्नपत्रिका बघताल त्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये 7-8 प्रश्न आहेत परंतु याच्या बाहेर तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये याच्या बाहेर प्रश्न विचारण्यात आलेले मग मित्रांनो मग अगोदर हे टॉपिक 100% करायचे म्हणजे जर प्रश्न पडला तर इथून पडणार आहे अगोदर आणि त्याच्यानंतर नवीन टॉपिक येणार आहे सगळंच काही बाहेरचं पडल अशी शक्यता 3 वर्षाचे ॲनालिसिस केल्यानंतर दिसत नाही मग अर्थव्यवस्था इथं तुमचे 6-7 प्रश्न जर येत असतील एवढं जर अभ्यास केलं तर हे 6-7 प्रश्न कन्फर्म झाले ना मराठी इंग्रजीला तर सगळेच मार्क पडणार आहेत कारण मराठी इंग्रजी सगळेच करतात मग तुम्ही इतरांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतं तुम्ही इतरांच्या पुढे गेलं पाहिजे तुम्हाला काय येतंय हे महत्वाचं नाहीये तुम्हाला 70 मार्क पडले आणि मिरिटच 71 लागलं काहीच उपयोग नाही तुमचं 100% देण्याच्या बरोबर इतरांचाही विचार केला पाहिजे मग अख्खी दुनिया मराठी इंग्रजी करत असताना आपण थोडंफार तरी जीएस करणं गरजेचं आहे मुख्य परीक्षा मी नंतर सांगेन आता जर राज्यघटनेचा विचार केला राज्यघटना आपल्याला नंतरही आहे म्हणून काही जण म्हणतात सर राज्यघटना डेफिनेटली केलं पाहिजे पण प्रीचा अगोदर बघून घेणं गरजेचं जर मुख्य परीक्षेला तुम्हाला वेळ मिळाला वेळ मिळतोच तसा आहे राज्यघटना सगळंच करा म्हणजे जे प्रीचे घटक आहेत प्लस मेन्सचे घटक आहेत तेही करा परंतु अगोदर जे प्रीला महत्वाचे घटक आहेत प्रीला महत्वाचे घटक कुठले राज्यपालावर 101% तिन्ही याच्यामध्ये प्रश्न विचारलाय राज्य विधिमंडळ म्हणजे त्याच्यामध्ये विधान परिषद मुख्यमंत्री आणि कायदे कसे तयार होतात तो भाग इकडं ज्या वेळेला आपण पंचायत राज बघतो त्यावेळेला पंचायत राज मध्ये ग्रामपंचायत 73 घटना दुरुस्ती किंवा जास्तीत जास्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पर्यंत गेलेले आहेत म्हणजे एवढ्या जास्तीत जास्त पुन्हा मग राज्य विधिमंडळ करत असताना महाधिवक्ता लोकपाल लोकायुक्त आणि न्यायालयामध्ये हायकोर्ट म्हणजे जवळजवळ राज्याशी संबंधित जे आहे म्हणजे राज्य विधिमंडळ हा शब्द आपल्याला दिलेला आहे राज्य विधिमंडळ व ग्राम प्रशासन तर त्याच्या बाहेर आयोग गेलेला नाही असं दिसून येतं म्हणून तो भाग तिथं लक्षात घ्या आता इतिहास करत असताना इतिहासावर प्रश्न जास्त विचारलेले आहेत मित्रांनो इतिहासावर प्रश्न विचारत असताना समाज सुधारक हा वेगळा घटक करणं आवश्यक आहे का यस डेफिनेटली करणं आवश्यक आहे तिथेही समाज सुधारक घेत असताना आयोगाने एक स्पेसिफिक समाज सुधारक घेतलेले आहेत सगळेच घेतलेले नाहीत उदाहरणार्थ जे अगोदर पीएसआय म्हणजे ज्या वेळेला आम्ही पीएसआय ची परीक्षा दिली किंवा ज्या वेळेला मी पीएसआय झालो त्यावेळेला जे समाज सुधारक महत्वाचे होते त्या समाज सुधारकावर इकडे भर असलेला आपल्याला दिसून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले महर्षी कर्वे लोकमान्य टिळक आगरकर रानडे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख झाले ते पंडित रामाबाई असे जे महत्वाचे भक्त आहेत वीरा शिंदे नारायण लोखंडे ओके असे जे महत्वाचे समाज सुधारक आहेत तेवढे समाज सुधारक घेतलेले आहेत इतर समाज सुधारक घेतलेले नाही जगन्नाथ शंकर सेठ म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित जे समाज सुधारक आहेत त्याच्यावर भर आणि ज्यावेळेला आपण इकडे विचार करतो त्यावेळेला 1857 चा उठाव एक प्रश्न तुम्हाला फिक्स आहे
एक प्रश्न फिक्स म्हणजे येणार आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून पुढचा जो कालखंड आहे मग याची अधिवेशन असतील किंवा मवाळ कालखंड असेल जहाल कालखंड असेल हा जो भाग आहे त्या भागावर प्रश्न विचारलेले मग त्या कालखंडामध्ये काय झालं लग्न करार असेल किंवा शिमला करार असेल दोघं एकत्र कधी फूट कधी झाली काय झालं कोणत्या अधिवेशनामध्ये पहिलं अधिवेशन कुठं होतं मुंबईचं अधिवेशन कधी झालं वगैरे वगैरे ह्या गोष्टी विचारल्या मग इथं तुम्ही भर देणं गरजेचं उगाच तुम्ही मोठी मोठी राज्यसेवा वाल्याला किंवा पीएसआयला जी मुलं आहेत किंवा पीएसआय सरळ सेवा जे करतायत त्या मुलांचे जर पुस्तक वाचत बसला तर तुम्हाला यश मिळणार नाही निश्चितपणे अगोदर जे घटक विचारले जातात ते घटक करून घ्या आणि जे घटक पुन्हा विचारले जात नाहीत किंवा जे घटक विचारण्याची शक्यता आहे ते घटक नंतर करा हे आलं नाही तर पुढचा काही भाग नसतो असं ते चालतंय ज्या वेळेला तुम्ही भूगोल करताय भूगोलला महाराष्ट्रावर भर आहे मग महाराष्ट्र प्राकृतिक मध्ये काय काय भाग असतो जिल्हा कुठला कोणाला लागून आहे काय झालंय लोकसंख्या नद्या सरोवरे हेही जास्तीत जास्त महाराष्ट्रातले पर्जन्य हवामान वने वाहतुकीमध्ये भी नॅशनल हायवे वगैरे जो हा जो भाग असतो याच्यावर जास्त भर दिलेला आहे मग आता एवढं करणं मग तो एवढं जरी व्यवस्थितपणे केलं तरी तुम्हाला तिथं मार्क मिळू शकतात हा भूगोलचा भाग झाला त्याच्यानंतर चालू घडामोडी आता चालू घडामोडीमध्ये सुद्धा तुम्हाला स्पेसिफिक आहे पुरस्कार ज्या वेळेला विचारले त्यावेळेला 7 पुरस्काराच्या पलीकडे तुम्हाला गेलेले नाही त्यातल्या त्यात नोबेल असेल दादासाहेब फाळके पुरस्कार असेल किंवा चित्रपटातले असतील किंवा आपला भारतरत्न असेल पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल तर अशा पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर खेळियाडमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान असेल तर किती जर समजा तिथं काही झालेलं असेल तर चित्रपटावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारलेले आहेत चित्रपट मग एखादा चित्रपट दिग्दर्शक काय झालंय काय नाही वगैरे अशा गोष्टीवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले किंवा उद्योगामध्ये जर काय झालेलं असेल तर आणि राजकीय ह्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले मग एवढाच भाग अगोदर बघा म्हणून अनालिसिस अतिशय महत्वाचं असतं आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तुम्हाला तो परराष्ट्र संबंध याच्यावर जवळजवळ 8 मार्काचे प्रश्न असतात परराष्ट्र संबंधावर आता परराष्ट्र संबंध बघत असताना भारत आणि शेजारील जे देश आहेत चीन असेल नेपाळ असेल पाकिस्तान असेल म्यानमार असेल भूतान असेल तर या शेजारील देशाशी असणारे संबंध याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत शेजारील देशाशी असणारे आपले संबंध भारताचे अगोदर शेजारी कसं आहे हे माहित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आणि मग भारताचं जागतिक ज्या संघटना आहेत किंवा उपखंडीय ज्या संस्था आहेत विभागीय संस्था ज्या आहेत म्हणजे खंडीय संस्था उपखंडीय संस्था आणि जागतिक संघटना असा भाग असतो मग भारताचे दक्षिण आशियामध्ये जे काही संबंध आहेत किंवा दक्षिण आशियामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या दक्षिण आशियाई संस्था आणि त्याच्यानंतर भारताचे इतर देशाबरोबर उदाहरणार्थ ब्रिक्स असेल बिमस्टेक असेल ब्रिक्स असेल किंवा बिमस्टेक असेल तर अशा ज्या संस्था आहेत त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत मग आता आपण जी काही बॅच सुरू करतोय त्या बॅच मध्ये या विषयाशी संबंधित सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील म्हणजे पूर्व सुद्धा निघण्याचे चान्सेस आणि त्याच्यानंतर मेन कोर्स जो आहे आपला तो मुख्यच आहे म्हणजे पीएसआय मुख्य म्हणजे डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य हा आपला मुख्य कोर्स नाही परंतु तुम्ही जर मुख्यला झाले नाहीत पूर्वला क्वालिफाईड झाले नाहीत पात्र झाले नाहीत तर मुख्यला येऊन काय करणार आहे बरोबर आहे आणि आता मग पीएसआय मुख्यमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी माहित आहेत की पेपर एक आहे पेपर दोन आहे त्याच्यामध्ये पूर्ण राज्य घटना घेतली जाईल तुमची पूर्ण राज्यघटनेवर 15 प्रश्न आहेत हेही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे बरोबर आहे तर हे पूर्ण 15 प्रश्न तुमचे कसे बरोबर येतील अनालिसिस दाखवून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर केल्या जातील त्याच्यानंतर पेपर एक मध्ये जे 3 मुख्य लॉ आहेत ज्याला आपण मेजर ऍक्ट असं म्हणतो तर त्या मेजर ऍक्टवर तुम्हाला एक ना एक कलम एक ना एक उदाहरण मग त्याच्यामध्ये आयपीसी असू द्या सीआरपीसी असू द्या किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असू द्या ओके या तिन्हीवर तुम्हाला तिन्ही म्हणजे तिन्हीच्या तिन्ही जेवढे कलम तुम्हाला आहेत तेवढे कलम तुम्हाला तोंडपाठ होतील ते तोंडपाठ होतील म्हणतोय मी तोंडपाठ कारण आपण आपली शिकवण्याची स्टाईलच वेगळी आहे त्याच्यातले उदाहरण तुम्हाला काही असू द्या म्हणजे ते तुम्हाला येतील आणि जे मायनर ऍक्ट आहेत मायनर ऍक्ट मधला प्रत्येक भाग घेतला जाईल मी आता जर तुम्हाला सांगितलं की बाबा मोटार वाहन कायदा आहे तर त्याच्यातले सलग कलम मी तुम्हाला सांगेन की कुठून कुठपर्यंत कलम विचारले जातात किंवा ते कलम लक्षात कशी ठेवायची
किंवा एखादा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचं कलम आहे तर ते महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचं कलम 55 कसं लक्षात ठेवायचं त्याच्यातला प्रत्येक संदर्भ मी तुम्हाला सांगेन की बाबा हे कसं लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ आयपीसी तुम्हाला 76 आहे आयपीसी तुम्हाला 79 आहे मग आता 76 आणि 79 का दिलं किंवा काय कारण आहे 76 आणि 79 द्यायचं बरोबर आहे म्हणजे इथं काय आहे ज्या वेळेला एखादा लोकसभा म्हणजे कायद्याने बांधील असणारा जो कोणी माणूस आहे कायद्याने बांधील म्हणजे बाउंडेड आहे तो तिथं बाउंड हा शब्द इथं सगळ्यात महत्त्वाचा आहे बाउंड मी हेही लेक्चर तुम्हाला टाकलेलं होतं आणि इथं जस्टिफाइड आहे म्हणजे कायद्याचं समर्थन आहे त्याला आणि मग कायद्याचं समर्थन असलेल्या व्यक्तीने केलेलं कुठलंही कर्तव्य किंवा कृत्य हे अपवादात येतं आणि इथं तो कायद्याने बांधील आहे म्हणजे बाउंडेड आहे म्हणजे कायदा म्हणजे तो कर्तव्यावर असतो म्हणजे इथं लोकसेवक आहे इथं जनता आहे मग हा संदर्भ जो आहे म्हणजे इथं कन्सेप्च्युअल क्लियरिटी प्लस ट्रिक्स या दोन्हीच्या माध्यमातून ज्या जी मुलं माझ्याकडे 322 मध्ये होती त्यांना विचारा की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ट्रिक्स या दोन्हीचा सुयोग मिळवून आपण ही बॅच कंप्लीट करणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्वचाही अभ्यास असेल आणि मुख्यचाही अभ्यास असेल मी तुम्हाला एक थोडस म्हणजे याची डोळा म्हणतात ना तसं मी तुम्हाला दाखवेन की बाबा काय नेमकं आहे आता मी तुम्हाला पूर्व परीक्षा सांगितलं ते बरोबर आहे का नाही तुम्ही एकदा बघून घ्या की का उगम मी सांगितलं आणि हे झालं अर्थशास्त्र 2013 ला जे प्रश्न आले ते बघून घ्या खाजगीकरण म्हणजे मी तुम्हाला उखाजा सांगितलं उखाजा बरोबर आहे उदारीकरण त्याच्यातलाच भाग आहे अवमूल्यन हा व्यापारातला भाग आहे अवमूल्यन दारिद्र्य हे प्रकरण सांगितलं होतं तुम्हाला अवमूल्यन व्यापार दारिद्र्य निर्देशांक सार्वजनिक क्षेत्र उद्योगाचा भाग आहे सेबी है ना तर मौद्रिक उपाय आरबीआयचा भाग आहे आणि जागतिकरण म्हणजे त्या घटकाच्या बाहेर जातच नाही आहे आता हे 2013 एक पेपर झाला ओके 2016 बघा बँकिंग सुधारणा म्हणजे बँक आलं बरोबर आहे आणि हे तुम्ही नंतर बघू शकता प्रश्नपत्रिका काढून की बरोबर बाबा मास्तरांनी व्यवस्थित सांगितलंय का पंचवार्षिक योजना सांगितलं होतं सातच प्रकरण सांगितले तुम्हाला उद्योग सांगितलंय दारिद्र्य निर्मूलन जागतिकीकरण शीघ्र जागतिकरण तृतीय क्षेत्र अर्थव्यवस्थेचा जो भाग आहे तो त्याच्यानंतर प्रच्छन्न बेकारी उद्योग राखीव क्षेत्र आरपीडीएस खासगी नवीन बँका मनरेगा आणि शेतच उद्दिष्ट म्हणजे त्याच्या बाहेर जातच नाही म्हणजे जे सात घटक सांगितले त्या सात घटकाच्या बाहेर जात नाही मग तो भाग आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे म्हणजे एखाद्याला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट बी काढून घेऊ शकता की बाबा तेच प्रकरण आहेत का उगज मास्तर काही बी म्हणत होतं उद्योग आहे व्यापार आहे जागतिक व्यापार संघटना ब्रिक्स विचारलंय आरबीआय आहे व्यापारी बँक म्हणजे बँकिंग मध्ये आलं लोकसंख्या आहे आरबीआय परत आलं लोकसंख्या नियोजन आणि योजना त्याच्याशिवाय दुसरे प्रकरणच नाहीत म्हणजे आता हे 2017 पेपर आहे ओके आता ज्या वेळेला राज्यघटना बघतो आपण राज्यघटनेचंही तुम्हाला तसंच दिसल 2013 पेपर आहे 2013 पेपर मध्ये राज्यपालाविषयी प्रश्न विचारला ग्रामपंचायत पंचायतच्या वेळेला ग्रामपंचायत निवडणुका विचारल्या परत राज्यपाल विचारले धन विधेयक म्हणजे राज्य विधिमंडळ आलं ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत आलं विधान परिषद राज्य विधिमंडळ आलं बीडीओ ग्रामपंचायत परत राज्यपाल बघा म्हणजे किती प्रश्न विचारले आणि आपण जर अख्खं पुस्तक वाचत बसलं तर काय उपयोग आहे काहीच उपयोग नाहीये म्हणजे जे घटक तुम्हाला उपयोगाचे आहेत ते अगोदर क्लिअर करणं गरजेचं आहे मग इथे विधान परिषदेची रचना विचारली मुंबई उच्च न्यायालय विचारलंय विधानसभा विचारली ग्रामसभा विचारलंय मुख्यमंत्री आणि 73 म्हणजे एकूण 11 ते 12 प्रश्न विचारले पण 3 ते 4 घटकावर विचारले हा भाग महत्वाचा आहे आणि तुम्ही अख्खं पुस्तक वाचत बसले तर काहीच उपयोग नाही म्हणजे तुम्ही मराठी इंग्रजी पेक्षा इकडे कमी वेळ दिलं तरी तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात तुम्ही हे कधी बघितलेलंच नाही तुम्ही फक्त मराठी इंग्रजी करत बसले मराठी इंग्रजी म्हणजे डिपार्टमेंटल पीएसआय नाहीये त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी म्हणजे इथं तुम्हाला व्यवस्थितपणे केलं तर तुम्ही 70 सुद्धा मार्क पाडू शकता डेफिनेटली 70 मार्क कारण इथं स्पेसिफिक आहे हे येणार म्हणजे येणार असं स्पेसिफिक आहे ओके परत राज्यघटना 2016 बघा सेम कंडिशन ग्रामसभा विचारले ग्रामपंचायत कर ग्रामसेवक सरपंच पंचायत जिल्हा परिषद प्रमुख जिल्हा परिषद कार्य जिल्हा परिषद विधान परिषद उच्च न्यायालय एमपीएससी लोक आहे त्याच्या पलीकडे गेलंच नाही म्हणजे ज्या वेळेला पंचायत राज घेतो हे सुद्धा आपण घेणार आहे पंचायत राजचा जो भाग आहे मी तुम्हाला सांगितलं पंचायत राज मध्ये काय आहे हे सांगितलेलं आहे ह्याच्या पलीकडे गेलं नाही म्हणून ह्याच्यामध्ये आता बघा राज्यपाल विचारले महाधिवक्ता जिल्हा परिषद विधान परिषद भाग संपला
येतोय लक्षात हा भाग म्हणून मी नेहमी म्हणतो परराष्ट्र संबंधामध्ये बघा आता भारत चीन म्हणजे चीन शेजारी आहे साप्ता म्हणजे सार्कचा भाग जो तो साप्ता मध्ये टाकलाय जी15 पाकिस्तान बांगलादेश सार्क मालदीव सार्क निरीक्षक देश कोण आहे भारत म्यानमार सिलोम आणि बांगलादेश म्हणजे जे शेजारचे देश आहेत त्या शेजारचे देश आणि भारत ज्याच्यामध्ये ज्या संघटनेमध्ये भारत अग्रेसिव्ह आहे किंवा ज्या संघटनेमध्ये भारत सदस्य म्हणून आहे त्याचाच फक्त भाग विचारलाय परराष्ट्र संबंध 2016 दक्षिण आशिया आपलं अमेरिकेचं आणि आपलं रशियाचं काही विचारलंय का काहीच भाग नाहीये मग अभ्यास करत असताना हे अनालिसिस महत्त्वाचं आहे की तुम्ही अनालिसिस करत असताना किंवा आपण अनालिसिसच करत नाही फक्त पुस्तक बाजारात न घेतो एवढी ड्युटी करायची ड्युटी करून येऊन या 2 स्टार साठी 2 स्टार अगोदरच आपल्याकडे खाकी आहे पण 2 स्टार लागल्यानंतर एक इमेज वाढते किंवा प्रेस्टिज निर्माण होतं किंवा आपण काहीतरी चांगले काम करू असं तुमच्या मनात आहे आणि मग एवढं कष्ट करायचं आणि त्या कष्टाला जर योग्य दिशा नसेल योग्य दिशा तर मग काहीही उपयोग नाही आणि मग एवढं कष्ट करून आपण म्हणतो माझी प्रेज निघाली नाही मी प्रीलास क्वालिफाय झालो नाही नाहीतर मी मेन्सला क्वालिफाय झालो तर झालो असतो तर माझा लयच अभ्यास होता तर मग हे सगळं घेऊन आपण चालणार आहे हे सगळं घेऊन दररोज मी तुम्हाला किंवा आठवड्यात 2-3 लेक्चर तरी प्रीच्या संबंधाने टाकेल बघा भारत नेपाळ पूर्वेकडे पहा ओबीओआर आणि बिमस्टेक म्हणजे जे ह्याच्यात आहे त्या गोष्टी चालू घडामोडी बघा आता ओके तुम्हाला आता त्याच्या पुढचंही लगेच दाखवतो चालू घडामोडीमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारत म्हणजे एकदा तुमचं क्लिअर होऊन जाईल की बाबा काय आहे नेमकं ते तरी क्लिअर होईल ना म्हणजे मी सांगायचं लोकांनी मी सांगायचं काहीतरी आणि तुम्ही फक्त वाचत राहायचं वाचत राहायचं वाचत राहायचं प्री मध्ये एवढे मार्क पडत नाहीत असं म्हणायचं मुख्य शिकवणाऱ्याने फक्त मुख्यचा भाग बघत राहायचं या गोष्टी बघा बर्फी म्हणजे चित्रपट आलं दिग्दर्शक इन्फोसिसचा अध्यक्ष नियुक्तीमध्ये आलं मिल्का सिंग खेळियाड मध्ये आलं आणि राजकीय तेलंगणाची निर्मिती याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारलेले नाहीत म्हणजे प्रश्न विचारत म्हणजे अभ्यास करत असताना बघा नोबेल पारितोषिक ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला नोबेल असेल किंवा अजून एक पारितोषिक इथं कुठेतरी विचारलेलं असेल बघा इथं दादासाहेब फाळके विचारलेलं आहे सर्वोच्च न्यायालय 43वे न्यायाधीश म्हणजे नियुक्ती झालेली होती त्यावेळेला त्याच्यानंतर मराठी साहित्य संमेलन कुठं आहे सैराटचे दिग्दर्शक विचारले टपाल खात्यातलं पहिलं एटीएम विचारलं एलपीजी म्हणजे ह्या ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेवर इथं प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी बघा मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एससी आयोग म्हणजे अनुसूचित जाती आयोगाचा त्यावेळेला नियुक्ती झालेली होती टेक इंडियाचा उद्देश काय प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना आणि युजरोन 104 म्हणजे एक ठराविक गोष्ट आहे आता इथंही तुम्ही बघता इतिहास मध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाक्षिक कॅबिनेट मिशन 1857 उठाव विधवा विवाह उद्योजक मंडळ एमए झालेली पहिली महिला असंतोषाचे जन म्हणजे स्पेसिफिकेशन तुम्हाला दिसल इथं प्रार्थना समाज विचारलाय महर्षी कर्वे स्वराज्य पक्ष लोकहितवादी वर्तमान दीपिका आणि गव्हर्नर जनरल पहिले कोण म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकेशन दिसेल 1857 सगळीकडे दिसेल इथं 87 झालंय 1857 आहे इथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 1857 दिसत तैनात खोल लखनौ करार आता ज्या वेळेला आपण मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय सभा स्थापन झाली राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर किंवा राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या तरतुदी होत्या त्या सगळ्या लखनौ करार अतिशय महत्वाचं होतं मगो रानडे तुकडोजी महाराज गोपाळ हरी देशमुख संघटना आणि स्थापना ज्या ज्या महत्वाच्या संघटना इथं स्थापन झाल्या सत्यशोधक समाज असेल प्रार्थना समाज असेल आर्य समाज असेल किंवा आपलं पुण्यामध्ये स्थापन 1870 स्थापन झालेलं तर ह्या गोष्टी सगळ्या लक्ष्मी स्वामी त्यावेळेला हे चालू 1806 अधिवेशन काय पंडित रमाबाई नारायण लोखंडे व्हिक्टोरिया बोर्डे म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला ही झालेलं दिसल ओके आता इथं बघा समाज सुधारकामध्ये जन्मस्थान सेम कंडिशन दर्पण विचारलंय अक्कलकोट आझाद हिंद आणि चले जाव आंदोलन म्हणजे ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या त्या इथं विचारलेल्या आहेत इथंही तुम्हाला बघायला मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत शाहू महाराज महर्षी कर्वे बॉम्बे असोसिएशन पुणे सभा मद्रास सभा लोकहित होते म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी चार्टर ऍक्ट वेदाकडे परत जा होम रूल रीट हो काय नारायण लोखंडे परत विचार म्हणजे परत प्रत्येक ठिकाणी म्हणजे फिक्स टॉपिक आहेत म्हणजे जवळजवळ 90% टॉपिक हे फिक्स आहेत
90% टॉपिक मी म्हणत नाही 100% टॉपिक्स फिक्स आहेत आणि मग 90% म्हणजे जर 50 प्रश्न जीएस ला विचारणार असतील तर ह्याचा 90% म्हणजे 40 ते 45 प्रश्न हे फिक्स टॉपिक वर येणार आहेत असं तुम्हाला इंग्रजी आणि मराठीला सुद्धा नाहीये म्हणून मी तुम्हाला प्रीचं एवढं सांगतोय म्हणजे माझा विषय नसताना सुद्धा सांगतोय बघा तुम्ही महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे कामगार कायदे कायमदारा पद्धत डिस्प्लेस क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदेंचीच आहे गोगा आगरकर गुगल मध्ये हे तुम्ही आता तुम्हाला बघायला मिळेल लोकसंख्या परत लोकसंख्या लोणार सरोवर म्हणजे प्राकृतिक विभागाचा भाग आहे कृत्रिम सरोवर ओके तिवारदा वर्गीकरण हवामानाचा भाग आहे आणि हे वाहतुकीचा भाग आहे कोकण रेल्वे पुढे जिल्हे म्हणजे प्राकृतिकचा भाग आहे मृदा ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि महाराष्ट्रातलं एनएच पुढच्या पेपरमध्ये मी तुम्हाला तेच दिसल वने खिंडी व देश हे हा प्रश्न फक्त एक देशावरचा विचारलेला आहे एकच प्रश्न आहे हैदराबाद औद्योगिक पट्टा पूर्ण आवर्षण म्हणजे प्रजननाचा भाग आहे कशाला म्हणायचं प्रजनन कमी झाल्यानंतर म्हणजे 50% पेक्षा कमी पाहिजे का किती किंवा जर वनस्पती आणि वनस्पती पाणी घेऊ शकत नसतील पाणी शोषून घेऊ शकत नसतील तर त्याला काय म्हणायचं ते आवर्षणाचे प्रकार आहेत त्याच्यातला तो भाग आहे नैसर्गिक साधन संपत्ती दखनचे पठार एनएच नागपूर फलोद्यान उंच पर्वत शिखर आणि लोकसंख्या म्हणजे सेम कंडिशन मध्ये तुम्हाला सगळे तुम्ही नंतरही पाहू शकता व्हिडिओ ह्याच्यामध्ये काय कारण मी सांगितलं म्हणजे ते अंतिम सत्य आहे असातला भाग नाही आहे ना लोकसंख्या घनता जिल्हा कोकण रेल्वे सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर प्रति प्रजन्य ठिकाण कुठले आहे 2011 ची जनगणना महाराष्ट्राचे मुख्य जलसिंचन स्त्रोत म्हणजे प्रजन्यचा भाग आहे नर्मदा नदी भारताची सर्वात भाग संपला म्हणजे या पद्धतीनं पूर्व विथ मुख्य या दोन्हीचा संगम होऊन ही बॅच चालू होणार आहे बॅच आपण लगेच स्टार्ट करतोय व्हिडिओ रेकॉर्डेड असणार आहेत म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डेड ह्याच्यासाठी की मला झूमच घ्यायचं होतं झूम मध्ये कॉन्टॅक्ट होतो म्हणजे आय टू आय लगेच आपण समोरासमोर असतो परंतु काही म्हणजे काही जणांच्या अशा अडचणी असतात की ड्युटीचे आवर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग ज्या वेळेला तुम्ही फ्री असताल म्हणजे एखाद्या वेळेला ड्युटी मध्येच तुम्हाला वेळ मिळाला किंवा आपली बंदोबस्त चालू आहे बंदोबस्त मध्ये वेळ मिळाला थोडा वेळ बघितलं तर अशा पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग याच डिजिटल बोर्डवर सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड असतील तुम्हाला जे काही शंका असतील त्या शंका क्लिअर केल्या जातील त्या शंकेसाठी सुद्धा व्हिडिओ असतील आणि तुमचा रिझल्ट कसा येईल या पद्धतीनं सगळे आणि सगळे विषय शक्यतो मी स्वतः शिकवणार आहे त्याच्यामुळं द लॉयन अकॅडमीचं ऍप आहे ज्याला कोणाला ही म्हणजे या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी द लॉयन अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करायचं त्याच्यामध्ये स्टोअर नावाचं ऑप्शन आहे त्या स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल म्हणजे तुम्ही अगोदर ऍप डाउनलोड करायचं ऍप डाउनलोड केल्यानंतर एक थोडीशी इन्फॉर्मेशन तिथे भरायची असते ती इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्याशी संबंधित तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे स्टोअरचं ऑप्शन दिसेल स्टोअरच्या ऑप्शन मध्ये वेगवेगळे कोर्स आहेत जे कोर्स तुम्हाला खरेदी करायचे आहेत त्या कोर्सला क्लिक करून तुम्ही कोर्स खरेदी करू शकता ओके 2 दिवसांमध्ये तुमच्या बॅचेस सुरू होतील ज्यांना कोणा आणि काही अडचणच असेल तर तुम्ही मला डेफिनेटली कॉल करू शकता 95 18 788 364 तुमच्या या बॅचमध्ये बॅच मुख्यचे आहे पण तरीही पूर्वचे सुद्धा व्हिडिओ असेच असतील बॅचची फी वगैरे सगळ्या गोष्टी तिथे देण्यात येणार आहेत किंवा तुम्ही मला फोन करून सुद्धा विचारू शकता ओके धन्यवाद मंडळ आभारी आहे